आता आपण जे बघणार आहोत ते थोडस कॉम्पिटिशन आणि प्रिडेसन, म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे काय स्पर्धा, या स्पर्धेचा इव्होल्युशन वरती कसा परिणाम होतोय थोडस बघणार आहोत. इथं काय वाय एक्सिस वरती काय घेतलेले डियर्स घेतलेले, एक्स एक्सिस वरती काय घेतलेले टायगर्स घेतलेले. आता म्हणजे डियर्स, आता इथे मी काय स्केल खरा लिहिलेलं नाहीये, पण हे समजा 100 आहे किंवा 1000 आहेत, समजा 1000 म्हणजे हा पॉइंट आहे, आणि हे जे आहे हे टायगर समजा इथून 1 ते 10 आहे. आता आपण असं म्हणणार आहोत की पहिल्यांदा त्या याच्यामध्ये एकच वाघ आला पहिल्यांदा, हा इथं जो मुद्दा आहे हा एक वाघ आहे आणि इथे 1000 हरण आहे. आता एक वाघ आहे किंवा 2 वाघ आहेत असं धरून चालू, आपल्या त्यांनी काय फार फरक पडत नाही. आता काय होईल, 1000 हरण आहे, वाघांना रोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ खायला व्यवस्थित जेवण आहे, मग वाघांची संख्या काय होईल वाढेल, हरणांची काय होईल कमी होईल. बघूया कसं होतं ते, आता हळणार आहे ते, ती संख्या आता हळणार आहे, येतं लक्षात, वाघांची संख्या वाढली. आता हरणांची संख्या एकदम कमी झाली, वाघांची संख्या काय झाली आहे खूप वाढलेली आहे, मग प्रत्येक वाघाला पुरेसा हरण मिळणार आहे का, म्हणजे वाघांची उपासमार होणार आहे. आता या वाघांच्या उपासमारीमध्ये प्रत्येक वाघाला खायला जर का अन्न मिळालं नाही तर प्रत्येक वाघ जगेल का नाही, मग जर का प्रत्येक वाघ जगला नाही तर काही वाघ तर निश्चितपणे मरतील 10 पैकी, मग काय होईल पुन्हा असं होईल की कदाचित त्या 10 पैकी 8 वाघ मरतील, बर का, समजा 8 वाघ मेले, कळलं ना कसे काय झालं ते, 8 वाघ मेले इकडून तिकडे आला म्हणजे 8 वाघ मेले, मग आता 8 वाघ मेले आणि किती वाघ राहिले, 2 वाघ राहिले, मग 2 वाघ राहिले तर मग हरणांची हरणांना वाढायला खूप स्कोप आहे, कारण त्यांची शिकार होण्याचा चान्स काय झाला कमी झाला, मग काय झालं काय होईल हरणांची संख्या वाढेल. येते लक्षात, एक मिनिट ना पुढे बघू, हरणांची संख्या वाढली, येते लक्षात, आणि असं सतत होत राहिलं, म्हणजे कधीतरी वाघांची संख्या वाढते कधीतरी हरणांची संख्या वाढते, असं करत करत जर का राहिलं तर काय होतं, तर अल्टिमेटली तुम्ही एका पॉइंटला जाऊन रीच होता की त्याला म्हणतात इक्विलिब्रियम, काय म्हणतात समतोल साधला गेला, पर्यावरणाचा समतोल, हा शब्द सगळ्यांनी शिकला की नाही, इट इज टू बी टॉकिंग टर्म्स ऑफ संख्या, म्हणजे काय होईल, मग अशी आपण आता पाहिलं की हरणांची संख्या वाढली, मग हरणांची संख्या वाढली म्हणून पुन्हा वाघांची वाढली, आलं लक्षात, मी हे असं काढलेलं आहे, म्हणजे हा इकडनं इकडे आला मग इकडनं तो पुन्हा इकडे जाईल, हा गेला म्हणून हा खालती आला, येते लक्षात, असं होता 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 काय होईल काहीतरी ठराविक, म्हणजे त्या अभयारण्यामध्ये किंवा त्या वनामध्ये समजा काय समजा 500 हरण आणि 5 वाघ हे सगळ्यात आयडियल सोल्युशन आहे असं होऊ शकेल, समजतं मी काय बोलतोय ते, असा इक्विलिब्रियम पॉइंट तयार होतो, हा इक्विलिब्रियम असा समतोल सगळ्या जंगलांमध्ये साधलेला असतो, जर का चुकून एखाद्या जंगलामधला समतोल बिघडला, म्हणजे उदाहरणार्थ समजा वाघ तयार नष्ट झाले तर काय होईल लांडगे येतील, लांडगे नष्ट झाले तर काय होईल दुसरं कोणीतरी हरणच मिळेली सगळी, दुसऱ्यांना कोणातरी खाते, असं ह्या सगळ्यांची स्पर्धा अशी सगळी त्या याच्यामध्ये चालू आहे. आणि आतापर्यंत आपल्याला वाटतं म्हणजे एकूण आपण हे सगळं, पण एकूण जर का पाहायला गेलं तर आतापर्यंत पृथ्वीवरच्या 95% स्पीशीज जन्माला येऊन मेल्या, आपल्याला वाटतं की आता जगामध्ये स्पीशीज किती एकदम काही कोट्यामध्ये अमुक तमुक, त्याच्या 100% स्पीशीज पृथ्वीवरती होत्या, त्या नष्ट झालेल्या आहेत पृथ्वीवरती, एवढा सगळा आपला जो काय सगळा मोठा उत्क्रांतीचा 4 अब्ज वर्षांचा इतिहास आहे, 4 अब्ज वर्ष त्याचा तेवढा इतिहास आहे, त्याच्यामध्ये हे एवढं सगळं घडून गेलेलं आहे आणि ते शास्त्रज्ञ शोधून काढू शकतात. मग आणखीन काय असतं, तर एक फार म्हणजे हे सगळं आता वेगवेगळ्या प्रकारे सिलेक्शन कसं होतं असतं, मी उदाहरण दिलं, एक तर कॉम्पिटिशन सांगितलं स्पर्धा हा एक भाग सांगितला, दुसरा भाग काय, एक मार्ट अँडरसन नावाचा एक फार छान इथॉलॉजिस्ट होता, इथॉलॉजिस्ट म्हणजे ज्यांनी प्राण्यांचा बिहेवियरचा अभ्यास केलेला आहे, तर त्यांनी काय केलं, त्यांनी काही लेकिंगशी रिलेटेड, लेकिंग म्हणजे काय, समजा की एक समजा काही पक्ष्यांचा एक थवा आहे, 100 पक्ष्यांचा थवा आहे, 50 पक्ष्यांचा थवा आहे आणि त्याच्यामध्ये काही फिमेल आहेत काही मेल आहेत, आणि मग त्या फिमेल काय करतात, जोडीदार आपला निवडतात, येतं लक्षात मी काय बोलतोय ते सगळ्यांना, आणि आता जोडीदार कसा निवडतील, तर त्याला निवडायला काहीतरी काय बाबा त्यांनी त्याचा त्याची ही टेल अशी असेल ती जास्त आहे का वगैरे असं काहीतरी त्यांचं असतं, मग ते खरंच असं आहे का की ज्याची शेपटी लांब तो सिलेक्ट होण्याचा चान्स जास्त, असं आहे का हे बघण्यासाठी त्या मार्ट अँडरसननी खरंच प्रयोग केला. काय प्रयोग केला, काही पक्ष्यांच्या शेपट्या मुद्दामून कापून टाकल्या, हा आणि मग त्यांना बघितलं काही पक्ष्यांच्या शेपट्या कापल्या पण त्यांना जास्त लांबीच्या मोठ्या प्लास्टिकच्या शेपट्या जोडल्या, हा हे प्रयोग खरंच झालेले आहेत बरं का, माझ्या मनच्या गोष्टी नाही सांगत आहे मी,
आणि असं करून झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की खरंच फिमेल जोड फिमेल त्या फिमेल आणि मेल यांच्यामधल्या सिलेक्शन प्रेशरमुळे यांचं सुद्धा एक सिलेक्शन प्रेशर असतं, सेक्शुअल सिलेक्शन प्रेशर म्हणतात त्याला, आणि त्याच्यामुळे काही ट्रेड्स इव्हॉल्व होतात. त्याच्यामुळे माणसं एखादा किडा कसं काम करेल तुम्हाला गंमत माहितीये का नाही मला माहित नाही, पण सुगरणीचं घरटं म्हणजे नर, तुम्हाला माहितीये का ती ही नर, त्याच्यातला जो नर सुगरण असतो तो नर सुगरण काड्या जमवतो आणि मग ते सगळं घरटं बांधतो, आणि कोणाचं घरटं जास्त चांगलं याच्यावरती ती फिमेल सुगरण ठरवते की याच्या घरट्यात राहायचं का नाही, म्हणजे थोडक्यात याच्यावर संसार करायचा का नाही, येतं लक्षात. आणि त्यामुळे घरटं त्यामुळे कसं आहे की समजा पहिल्यांदा त्यांनी चारच काड्या जमवल्या असतील तर दुसरा म्हणेल की मी आता सहा काड्यांचं घरटं बांधतो, मग तिसरा म्हणजे असेल आठ काड्यांचं घरटं बांधतो, असं करता करता ते घरटं काय होत जातं आपोआप वाढत जातं आणि छान होत जातं. इथं लक्षात, म्हणजे सुगरणींचं घरटं एक सुगरणींचा गेल्या किमान हजार पिढ्यांचा इतिहास आहे. मुंग्यांचा वारूळ मुंग्यांचा हजार पिढ्यांचा इतिहास आहे. समजतंय सगळ्यांना? अशा पद्धतीनं सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडवता येतात. आणखीन कोणकोणत्या प्रकारचं बिहेवियर याच्यामध्ये घडत असतं? मिमिक्री. हा, काही किडे तुम्हाला पानांसारखे दिसतात, पाहिले कधी नागतोडा केवढा हिरवा असतो, तो पानासारखाच दिसतो, त्यामुळे पक्ष्याला कळतच नाही नागतोडा आहे, त्यामुळे तो वाचतो. म्हणजे समजा एखादा असा असेल, समजा एखादा शंभर किडे इथं असतील त्यातला एक नागतोडा समजा असेल, तर नागतोडा समजा असा तिथं त्यातला हिरवटसर नागतोडा असेल तो न दिसण्याचा पक्षी असा वरून येतोय, त्याला तो दिसण्याचा चान्स कमी आहे का जास्त आहे? कमी आहे. हिरवटसर असेल तो कमी आहे, त्याच्या दिसण्याचा चान्स कमी आहे, मग तो जरा जास्त जगेल, मग त्याचं पॉप्युलेशन मधलं जे आणखीन हिरवे असतील, म्हणजे त्याचं पॉप्युलेशन त्याचं जे ब्रीडिंग होईल त्यातले अगदी हिरवटसर ते सगळ्यात जास्त हिरवटसर असे असतील, आणि मग पुन्हा असं होत होत काय होईल, नागतोडा सिलेक्ट हिरवा नागतोड्यासाठी हिरवा रंग सिलेक्ट होईल, येते लक्षात, आणि असा हिरवटसर नागतोडा हा जास्त जगू शकतो, अशा पद्धतीनं इव्होल्युशन काम करतं, येते लक्षात. तर मिमिक्री हे सगळं तुम्हाला हे दिसतं, हे दोन फुलपाखरं हे दोन वेगळ्या स्पीशीज आहेत बरं का, पण ही एकमेकांसारखी दिसतात आणि त्याच्या एक फुलपाखरू विषारी असतं त्यातलं, ते खाल त्याला पक्षी हात लावत नाही म्हणून दुसरं फुलपाखरू त्याच्यासारखं दिसतं आणि त्यामुळे त्यालाही पक्षी हात लावत नाही, कारण विषाचा त्याला कसं कळणार आहे पक्षाला खाऊन बघितलं असं काही विषारी आहे का नाही विषारी आहे, येतं लक्षात. आणि त्याच्यामुळे हे असं होऊ शकतं, म्हणजे काही काही विषारी असतात आणि काही काही हे असतात. अशा पद्धतीनं अशा वेगवेगळ्या ट्रिक्स प्राण्यांच्या आहेत जगण्याच्या. सगळं इव्होल्युशन इज ऑल अबाउट ट्रिक्स टू सर्व्हाइव्ह. ओके, पहिलं कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हायला पाहिजे, तुमच्याकडे वेगळे अस्त्र असली पाहिजे, तुमच्याकडे तुम्हाला मिमिक्री करता यायला पाहिजे, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी असतात. चीटिंग पण चालते. मी त्याच्यात लिहिलेलं आहे की प्लांट्स डू दे चीट. तुम्हाला क्लासिक एक्सपेरिमेंट सांगतो, आपल्याहून फारच थोड्या लोकांना आपल्या थोड्याशाच मोठ्या लोकांनी हा एक्सपेरिमेंट केला, इथे पुण्यामध्ये तो एक्सपेरिमेंट केला. काय केलं माहितीये त्यांनी? काय केलं त्यांनी, असं फुलांमध्ये सगळ्यांना माहितीये मध असतो, किडे येतात तो मध घेतात आणि जातात. आता तो मध कशासाठी असतो? कारण तो किडा जेव्हा येऊन त्या फुलावरती बसतो तेव्हा त्याच्यातले अँथर्स असतात की नाही, म्हणजे वरचे परागकण असतात की नाही, ते त्या किड्याच्या पाठीला लागतात, आणि त्याच्यातले जे पोलन्स असतात की नाही पुंकेसर ते त्याच्या पाठीला चिकटतात, आणि मग तो किडा जसा दुसऱ्या फुलावर जाऊन बसेल तसं ते त्याच्या त्या फुलामध्ये पडतील आणि काय होईल, पॉलिनेशन होईल, परागीभवन होईल. समजतं मी काय म्हणतो, ते परागकण त्याला जाऊन चिकटतात. आता समजा झाडाने असं ठरवलं की आपल्या याच्यावर ते किडे येऊन बसले आणि आपल्याला त्यांना हे द्यायचंच नाहीये, मध द्यायचाच नाहीये, आणि तरी किडे येऊन बसायला हवे, असं होईल का? म्हणजे सगळ्यात झाडाला सगळ्यात सोयीचं काय, शेवटी लक्षात घ्या, मध तयार करायचं म्हणजे काहीतरी ऊर्जा लागते, म्हणजे तुम्हाला अन्न तयार करण्यासारखंच आहे की नाही, तुम्हाला मध तयार करायचं म्हणजे काहीतरी ऊर्जा तयार करायचं. समजा त्या झाडाने काही ऊर्जा वापरून समजा मध फुल तयार केला, आता सगळ्या फुलांमध्ये मध ठेव, समजा त्याच्याकडे एका दिवसामध्ये एका दिवसभरामध्ये त्या झाडाचा समजा 10 ग्रॅम मध तयार होतो असं धरून चालू आपल्याला, असं काही नसतं पण आपण धरून चालू की 10 ग्रॅम मध तयार होतो. आता हा 10 ग्रॅम मध त्याला 1000 फुलांसाठी पुरतो असं धरून चाला की प्रत्येक फुलामध्ये 10 ग्रॅम डिवाइड बाय 1000 एवढा मध झाड ठेवतं, ठीक आहे, त्या दिवसापुरतं ठेवतं. समजतं मी काय बोलतोय? आता 10 ग्रॅम मध हा 1000 फुलांसाठी, मग त्याच्यातलं समजा असं झाडाने केलं की 10 ग्रॅम मध हा 2000 फुलांमध्ये ठेवला आणि निम्म्या फुलांमध्ये मधच ठेवला नाही, मग झाड एकाच म्हणजे आता झाडाचं सक्सेसफुल कधी येऊ शकतं? किडा येऊन बसणं म्हणजे झाडाचं सक्सेस आहे. समजतं मी काय बोलतो ते? किडा येऊन बसल्याशिवाय रिप्रोडक्शन होणार आहे का? मग जर का 1000 फुलांच्या जागी 2000 फुलं असतील तर झाडाचं रिप्रोडक्शन होण्याचा चान्स किती झाला? दुप्पट झाला.
पण त्याच्यासाठी कॉस्ट पण 2000 फुलांमध्ये मध ठेवायचं म्हणजे झाडाला रोज 20 ग्रॅम मध तयार करावं लागेल, शक्य आहे का? मग काय करा, निम्म्याच फुलांमध्ये मध ठेवा आणि निम्म्या फुलांमध्ये मध ठेवू नका. आता जर का असंच होत राहिलं तर मग किड्यांना कधीतरी कळेल ना की जायला हे झाड चिडिंग करतं, मनाही गेलं पाहिजे इकडे आपले, कारण किड्याचे श्रम जातात की नाही याच्यामध्ये सगळ्यामध्ये. मग खरंच त्यांनी सगळ्यांनी अभ्यास केला. काय करायचं? अभ्यास केला म्हणजे फुलं घ्यायचे, फुलं झाडावरती फुल उमलला कळी असतानाच त्याला काय करायचंय, त्याला हे प्लॅस्टिकची पिशवी लावायचे. म्हणजे काय होईल, त्याच्यामधला त्याच्यावरती दुसरा कोणी जाऊन ह्यांनी बघायचं, आधी दुसरा कोणताही किडा जाऊन बघणार नाही, येतोय लक्षात? मग त्यांनी काय करायचं, झाड निवडायचं, त्या झाडाच्या सगळ्या कळ्या तयार झाल्या की कळ्यांना प्लास्टिकच्या पिशव्या बांधायच्या आणि मग काय करायचं, उघडून बघायचं, म्हणजे जेव्हा चालेल तेव्हा उघडून बघायचं, कळी फुल उमललं की उघडून बघायचं आणि आतमध्ये एक छोटीशी सुई घालून बघायचं की मध आहे का नाही. असं जर का तुम्ही काही झाडांचं मॅपिंग करायचं ना थोडक्यात, म्हणजे झाडांमध्ये किती फुलं होती, समजा 100 फुलं होती, पैकी किती फुलांमध्ये मत होता, 100 फुलांमध्ये मत होता, दुसऱ्या झाडाकडे गेले 20 फुलांमध्ये मत होता. असं त्यांनी सगळ्या गोष्टीचा असा अभ्यास केला. मग त्यांचा खरंच असं लक्षात आलं की जी इंडिव्हिज्युअल वाढणारी झाडं आहेत ना मोठी, ती झाडं त्यांच्या सगळ्या फुलांमध्ये मत असतो आणि जी झुडपानी वाढणारी जी झाडं आहेत ना सगळी टणटणी धोतरा, त्यांच्या सगळ्या मध फुलांमध्ये मत असेल असं काही नाही. कारण किड्याला कसं कळणार इथे मध होता आणि इथे मध नव्हता, किड्याच्या मेंदू थोडीच नोंद झालेली असते की इथे मध होता आणि इथे मध नव्हता, त्यामुळे ते चालून जातं. म्हणजे झाडांनी काय केली, थोडक्यात चिटिंग केली. अशा मध्ये झाडं काय करतायत, थोडक्याशा एनर्जीमध्ये जास्त स्वतःचा चान्स वाढवत आहेत. माशी चिटिंग करणारी झाडं सक्सेसफुल होतील का नाही होणार, होतील. त्यामुळे चिटिंग हे बिहेवियर इव्होल्युशन मध्ये सक्सेसफुल असू शकतं काही काही वेळेला, म्हणून आपणही काही काही वेळेला चिटिंग करतो, समजतंय? तर अशा पद्धतीनं असं बिहेवियर त्याच्यामध्ये चालू असतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी इव्होल्युशनमध्ये खूप अशा चालू असतात. आता त्याच्यावरती खूप सुंदर वेगवेगळे एक्सपेरिमेंट केलेले आहेत. उदाहरणार्थ आपण आता म्हणलं की नाही की किड्याला कसं कळणार आहे की त्याला उदाहरणार्थ तिथे अन्न आहे का नाही हे किड्याच्या लक्षात नाही राहते असं मी विधान केलं, केलं का नाही केलं? म्हणजे शास्त्रज्ञ असतात ते लगेच असं सांगणार तुम्ही असं विधान का केलं. मग तो दुसरा एक शास्त्रज्ञ होता, तो लगेच तो काय म्हणला, मी तुम्हाला प्रूफ देतो. म्हणून निकोटीन बर्गन नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने एक सुंदर एक्सपेरिमेंट केला. त्यांनी काय केलं, त्यांनी असं एका तो गांधीर म्हशीचा अभ्यास करत होता बरं का, आणि ती गांधीर म्हशी काय करते, जमिनीत बीळ तयार करते आणि त्या बिळामध्ये अंडी घालते, स्वतःची छोटंसं होल असतं आणि त्याच्यामध्ये अंडी घालते. आणि मग ती काय करते, ती म्हणजे त्याच्यामधून पिल्लं बाहेर समजा आलेली असतील तर ती काय करते, बाजूला कुठेतरी जाते, उडून स्वतःचं काहीतरी अन्न गोळा करते, एखादी आळी म्हणा असं काहीतरी गोळा करते आणि ते घेऊन बिळापाशी येते. मग बिळापाशी आल्या आल्या ती काय करते, ते अन्न ती बाजूला ठेवते. हां का ठेवते, ती पहिल्यांदा आत जाते, आत काही नाही आहे ना, तिचा गैरहजेरीत कोणी आत घुसलेलं नाही ना असं बघते, मग बाहेर येते, मग ते अन्न घेते आणि मग आत जाते. ही तिची स्टँडर्ड पद्धत बरं का. आता ही ह्या पद्धतीमध्ये हा निकोटीन बर्गन तिथे बसला. मग त्यांनी काय केलं, ती गांधीमाशी नेहमीप्रमाणे अन्न घेऊन आली, ती तिने अन्न ठेवलं, ती आत गेली आणि अन्न सरपून बाजूला ठेवलं. मग ती आली बाहेर आली, तिला दिसलं ना, ती पहिल्यांदा त्या सगळ्याकडे गेली, तिला दिसलं नाही, मग ती पुन्हा सगळीकडे शोधायला गेली. मग शोधताना तिला हे दिसलं, ठीक आहे, तिला पहिल्यांदा पण तिने पुन्हा तिथे आणून ठेवलं आणि पुन्हा आत गेली. गरज नव्हती ना, कारण ती पहिल्यांदा जाऊन आलेली होती आतमध्ये, हे तिला माहिती होतं की आतमध्ये काही नाहीये, तरी ती पुन्हा जात होती. आणि हा अँडरसन आपला दरवेळेस ती आत गेली की पुन्हा अन्न सरकवून ठेवायचा, असं त्यांनी बऱ्याच वेळा केलं आणि मग त्यालाच कंटाळा आला की किती वेळा करणार. मग अशा पद्धतीने आपल्याला दाखवतात की प्राणी खरंच त्याचा इंटेलिजन्स वापरतात का नाही वापरतायत, त्यांना मेमरी आहे का नाही आहे. अशा पद्धतीनं त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रयोग करून पाहिले. जिथे लक्षात त्याच्यावरनं कळलं की प्राण्यांना कोणाला इंटेलिजन्स असतो. मी उदाहरणार्थ समजा ते असे बिहेवियरवरचे एक्सपेरिमेंट्स तर शेकडोनी झाले त्या यांच्यावरती असं केलं होतं की एका माकडामध्ये म्हणजे काही एक्सपेरिमेंट केलं, शास्त्रज्ञांना काही एक्सपेरिमेंट करायला सुचतं. उदाहरणार्थ त्यांनी काय करायचं, म्हणजे त्यांना ग्रुप डायनॅमिक्सचा अभ्यास करायचा होता. मग त्यांनी काय केलं होतं, एका खोलीमध्ये केळ्याचा घड लटकवला होता बरं का, आणि काही हे होते माकडं होते आणि तिथे शिडी ठेवली होती. हां आणि हा कोणीतरी माकड जाणारच ना वरती चढायला, तर वरती चढायला लागलं की हे काय करायचे, हे दुसऱ्या त्याच्यावरती पाण्याचे फवारे मारायचे दुसऱ्या माकडांवरती आणि मग ती माकडं चिडायची म्हणजे त्याला खाली घ्यायची बरं का, आणि ते त्याला खाली घ्यायची असंच कंटिन्युअसली चालायचं. म्हणजे त्या माकडं त्यांनी बिहेवियर लर्न केलं बरं का, की वरती तुम्ही जर का चढायला लागलात तर तुम्हाला काय होतं, पाण्याचे फवारे बसतात, त्यामुळे वरती कोणी चढायचं नाही असा काहीतरी नियम त्यांच्यामध्ये तयार झाला. दिस इज अक्वायर्ड लर्निंग ओके. आणि मग हे झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या पिंजऱ्यामध्ये त्यांनी काय केलं हळूहळू की एक माकड त्यातलं काढायचं आणि दुसरं माकड चढवायचं. हे लक्षात,
दुसरं ज्या ह्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेसफुल या एक्सपेरिमेंटमध्ये कधी न आलेला माकड दुसऱ्या पिंजऱ्यात आणून येते त्याच्याऐवजी बसवलं. आलेला त्यांनी काय केलं, खेळण्याचा गर्दीचा आवाज आले, चढायला गेले आणि लगेच त्याला खाली उतरला. त्यांनी फवारे पण मारले नव्हते. समजतं मी काय बोलत आहे, यांनी फवाऱ्यानं मारता येईल ते काय करायचं ते वरती म्हणून याला काही कळायचं नाही की असं का होतं, इथे चढायचं नसतं एवढंच त्याला कळलं. का नाही चढायचं कोणाला पत्ता नाही येतं लक्षात. मग त्यांनी आता काय झालं, मग त्यांनी दुसरं माकड बदललं, तिसरं आणून ठेवलं, म्हणजे दुसरं जुनं माकड बदललं त्याच्याऐवजी दुसरं नवीन माकड आणून ठेवलं. पुन्हा तेच तिसरं माकड जुनं बदललं तिसरा नवीन आणून ठेवलं. असं करता करता सगळी नवीन माकडं होती. त्यांच्यावरती ना कधी फवारे बसले होते ना कधी काय झालं होतं, तरी ती माकडं त्यांच्यामध्ये कोणी वरती चढायला लागला की खाली ओढायचे. अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट केल्यानंतर माणसांचं बिहेवियर कसं असतं, माकडांचं बिहेवियर कसं असतं, वेगळ्या प्राण्यांचं बिहेवियर कसं असतं, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. म्हणून इव्होल्युशनचा अभ्यास हा खूप इंटरेस्टिंग अभ्यास आहे. कसं त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत, कोणतं बिहेवियर आहे, लगेच मुंग्यांचं बिहेवियर. मुंग्या का बरं, म्हणजे तुम्ही जर का पाहिलं असेल तर मुंग्यांमध्ये भावकी मोठी स्ट्रॉंग असते बरं का. हा आपल्या टोळीतला किंवा असे ही आपल्या टोळीतले मुंगी आहे. क्लासिक एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरती. त्यांनी काय केलं की काही मुंग्या आणल्या आणि दोन वारुळांमधल्या मुंग्या मिक्स केल्या बरं का. आणि दोन वारुळातल्या मुंग्या मिक्स करून त्यांनी काय केलं, काही मुंग्यांना तिथे काही मुंग्यांना काहीतरी हुंगायला दिलं किंवा असं काहीतरी काय दिलं, जेणेकरून त्या मुंग्यांचा सगळा सेन्स हरवला. मग त्यांनी काय केलं, एकाच वारुळामधल्या मुंग्या तिथे सोडल्या. मग या मुंग्यांनी काय केलं, बरोबर आपल्या मुंग्या निवडल्या आणि घेऊन जाणार, दुसऱ्यांना ढकलून द्यायला सुरुवात केली, बाहेर टाकून द्यायला सुरुवात केली. दिस इज कॉम्पिटिशन, दिस इज रिमेंबरिंग द किन. म्हणजे असं ही टोळीची प्रेरणा कुठेतरी, ती काय मुंग्यांपासून सनातन आहे, ती फक्त माणसामध्ये किंवा चिंपांझींमध्ये अशातला भाग नाही आहे, ती पक्ष्यांच्या थव्यांमध्ये पण आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा बिहेवियरचा अभ्यास करता येतो, वेगवेगळ्या प्रकारे अडॅप्टेशनचा अभ्यास करता येतो. हे सगळं कुठून सुरुवात झालं, तर डार्विन जेव्हा किती तो 25-26 वर्षी तो असा याला गेला, व्हॉयजला गेला, तो गॅलापागोस बेटा म्हणून बेट आहेत, दक्षिण अमेरिकेच्या डावीकडे प्रशांत महासागरात ती बेट आहेत, आणि त्या बेटांवरती तो अभ्यास करायला गेला. आणि तिथे अभ्यास करताना त्यांनी काय केलं, तो असा बेटांवरती भटकायला, एक तर तो उन्हाळ होता डार्विन त्या काळामध्ये, आणि तो तिथे गेल्यानंतर त्यांनी असा तिथे वेगळ्या गोष्टींचा काय त्या उद्योग नव्हता, पण वेगवेगळ्या गोष्टींचे चित्रकार सॅम्पल जमा वगैरे असं तो सगळं करत होता. आणि त्याला असं लक्षात आलं की साधारण एकाच सारखेच दिसणारे पक्षी बरं का, रंगसंगती आकार अमुक तमुक सगळं सारखं आहे, पण त्यांच्या चोची वेगळ्या आहेत. काहींची चोच अशी एकदम लांब सडक आहे, काहींची चोच अशी बागदार आहे, काहींची चोच अशी वेगळ्या पद्धतीची आहे. त्याला असा प्रश्न पडला की असं कसं काय झालं, आणि मग त्यांनी वेगळ्या त्यांच्या खाण्याचं निरीक्षण केलं. म्हणजे लांब चोचवाले हे होते ते असं कुठेतरी झाडाचं जे बिळं वगैरे असतात त्याच्यामध्ये स्वतःची चोच अशी लांब घालून खात होते. काही वेगवेगळ्या चोची असे चोच असणारे काही जे पक्षी होते ते काय करायचे, सेम पक्षी पण त्यांचं वेगवेगळं होतं, ते पक्षी काय करायचे तर त्याच्यामध्ये काडी धरायचे त्या चोचीमध्ये, आणि ती काडी अशी त्या साली झाडाच्या साली खाली घालायची आणि त्यातनं किडा बाहेर काढायचे वगैरे वगैरे. असं त्याला असं लक्षात आलं की वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या पद्धतीनं बिहेव करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये चेंजेस होतात असं त्यांनी दाखवून दिलं. तर बिहेवियरचं चिटिंगचं तुम्हाला सांगितलं. हा एक मस्त प्रकार आहे आर्म्स रेस. म्हणजे काय असतं, इथे जो दाखवलेला आहे ना डावीकडचा त्या रफ स्किन्ड न्यूट असं म्हणतात, वेगळ्या सरड्याचा प्रकार आहे, आणि हा कॉमन गार्टर स्नेक म्हणून आहे. ह्या रफ स्किन्ड न्यूटच्या त्वचेमधून अत्यंत भयंकर टॉक्झिन तयार होतं, विष, त्याला टेट्रोडोटॉक्झिन म्हणतात. हां, तर ते टेट्रोडोटॉक्झिन जे आहे ते भयंकर विषारी असतं. म्हणजे त्याला तुम्ही असे खूप जीव आहे की ज्याचे तुम्हाला भयंकर ते हृदयावरती इन्स्टंटली परिणाम करू शकतो तुमच्या. तर पण हा जो साप आहे कॉमन गार्टर स्नेक तो ते पचवू शकतो. हां, आता हे कसं झालं असेल, शास्त्रज्ञांनी लगेच अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांचं असं असं झालं की पहिल्यांदा छोटं विष तयार केलं, समजा थोडं कमी पोटेन्स कमी स्ट्रॉंग विष तयार केलं. मग यांच्यापैकी काही साप हे जगले, काही साप हे मेले. आता जे साप मेले त्यांच्याकडे ते विष पचवण्याची शक्ती नव्हती, ज्या सापांमध्ये होतं त्यांचं ब्रीडिंग झालं. मग आता ऑब्व्हियसली ते साप काय करतील, जास्त अटॅक करतील. मग त्यांनी जास्त अटॅक केल्यामुळे हे जास्त मारले गेले. आता ह्याच्यातले जे जास्त मारले जाणार असे कोणते असतील, तर ज्यांच्या स्किनमध्ये आधीच्या पेक्षा जास्त विष असेल ते जगण्याचा चान्स जास्त का कमी, जास्त. म्हणजे ते पुन्हा टिकले, ते साते यांच्यापैकी काही जणांना मारायला लागले. मग यांच्यातले आणखीन पुन्हा जे टिकले असतील त्यांच्यामध्ये तेही विष पचवण्याची शक्ती असेल, अदरवाईज ते टिकू शकले असतील का. मग ते यांना येऊन मारायला लागले. मग असा तो इक्विलिब्रियम आठवतोय तुम्हाला, आलं लक्षात की जसं असं यांच्यामधलं विष जास्त असेल तसं त्यांच्यामध्ये काही जणांमध्ये ते विष पचवण्याची शक्ती जास्त असेल. असं करत करत
दोघांकडेही ते इतके पॉयझनस होत गेले, इतके पॉयझनस होत गेले की भयंकर. म्हणजे त्याच्यामध्ये ते आता आधी कमी पॉयझनस होतं आणि त्याच्यानंतर आता ते इतकं, म्हणजे त्याचं थोडंसं विष आपल्या शरीरात गेलं तरी आपल्याला भयंकर त्रास होऊ शकतो, म्हणजे लकवा मारू शकतो किंवा डेथ होऊ शकते. अशा पद्धतीनं पॉयझनचं हे होत जाणं, काही जण असे याला आर्म्स रेस म्हणतात. म्हणजे माझ्याकडे एक बंदूक, तुझ्याकडे दोन बंदुका, माझ्याकडे तीन बंदुका, तुझ्याकडे चार बंदुका, असं त्याला असं जे असतं ना त्याला आर्म्स रेस म्हणतात. आणि ही अशी प्राण्यांमध्ये पण चालू असते, सतत चालू असते. मग एकाला मोठा पंख झाला, दुसऱ्या जागा मोठा पंख वगैरे वगैरे असं सगळं सतत चालू असतं. अशा पद्धतीनं सुद्धा इव्होल्युशनमध्ये बरेच बदल घडत असतात आर्म्स रेसमुळे. आणि मग अशी मी सांगितलं असं किन सिलेक्शन होतं. किन सिलेक्शन म्हणजे आपला आपल्या टोळीतला किंवा हे सगळं प्राणी तो आपला, बाकीचे जण गेले खड्ड्यात, अशा पद्धतीचं त्यांचं चालू असतं.